ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने बेघर गरीब वंचित कुटुंबातील मुलांबरोबर साजरी केली दिवाळी। नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वर्षाची दिवाळी गोरगरीब बेघर वंचित कुटुंबातील नागरिकांसमवेत साजरी करावी असे आवाहन केले। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भावबीजो पाडव्याच्या पूर्वसंध्येला बेघर गरीब वंचित कुटुंबातील मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली। सर्वत्र दिवाळी साजरी होत असते, पण काही गरीब कुटुंबातील मुले या आनंदापासून वंचित असतात। दिवाळी आणि फराळ या शब्दाचा अर्थ पण त्यांना माहिती नसतो, परंतु त्या मुलांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने या मुलांबरोबर दिवाळी साजरी केली। शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षिका सौ संध्या मोरे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून सेवा वस्ती नाशिक रोड मेहता शाळाजवळील झोपडपट्टी तपोवन येथील वंचित गोरगरीब मागासवर्गीय कुटुंबियांची लहान मुले नागरिकांना फराळ मिठाई फळे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी कोविड या महामारीच्या काळात मास्क लावणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, संभाषण करत असताना योग्य सामाजिक अंतर ठेवून बोलणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घेणे या प्रकारच्या कोविडवर प्रबोधनात्मक जनजागृती प्रमुख अतिथी शिक्षिका मोरे मॅडम यांनी केली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी राजेंद्र मोरे, तुषार शेलार, अक्षय व्यवहारे, अमोल देशमुख, स्वप्नील जावळे, विक्की बागुल, अक्षय राजपूत, रोशन काठे, विजय राजपूत आदी उपस्थित होते।